आता एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी येते बारामती मधून. उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या अजित पवारांचा उद्या बारामतीत भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आलाय. या निमित्तानं बारामती मध्ये अनेक ठिकाणी पोस्टर बोर्ड लावण्यात आले. मात्र नागरी सत्काराच्या या बोर्ड मध्ये बारामतीच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांचा फोटो मात्र गायब झाल्याचं दिसतंय. सुप्रिया सुळेंचा फोटो नसल्यानं हा संपूर्ण बारामती मध्ये सध्या चर्चेचा विषय बनलाय. सुप्रिया सुळे खरं तर केवळ अजित पवारांच्या भगिनीच नाही तर बारामतीच्या खासदार देखील आहेत. त्यामुळे त्यांचा फोटो या बॅनरवर नसणं हे अनेकांना खटकतंय. राष्ट्रवादीपासून बाजूला होत अजित पवारांनी ज्यावेळी भाजपशी हातमिळवणी केली होती त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत अजित पवारांची मनधरणी केली होती. एवढंच नाही तर पक्ष आणि घर फुटल्याची कबुली देत ते वाचवण्यासाठी प्रचंड धडपड देखील केली होती. पण आता सत्काराच्या बोर्डवर बारामतीच्याच खासदार असलेल्या सुप्रिया सुळे यांचे फोटो नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या सगळ्याबाबत अधिकची माहिती घेऊयात आमचे बारामतीचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांच्याकडून. नवनाथ, काय अधिकची माहिती आहे? उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच उद्या अजितदादा बारामतीमध्ये येत आहेत. यामुळे त्यांचा बारामती नगर परिषद आणि बारामती पंचायत समिती यांच्या वतीने नगर परिषदेच्या शारदा प्रांगण या ठिकाणी भव्य असा नागरी सत्कार ठेवण्यात आलेला आहे. या नागरी सत्काराचे जंगी स्वागत देखील या ठिकाणी सुरू आहे. या ठिकाणी नागरी सत्काराचा बोर्ड देखील लावण्यात आलेला आहे. मात्र या नागरी सत्काराच्या बोर्डमध्ये बारामतीच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांचा मात्र फोटो गायब झालेला आहे. खासदार सुप्रियाताई सुळे यांचा फोटो आयोजकांनी जाणीवपूर्वक लावण्यास टाळाटाळ केली आहे का अशी चर्चा बारामतीमध्ये रंगू लागलेली आहे. याची दखल आता उपमुख्यमंत्री अजित पवार घेतील का आणि आयोजकांची कानउघडणी करणार का हेच आता पाहावं लागणार आहे.